जनता पक्षाने असं कधीच म्हटलं नाही की सरकार पाडायचं आहे म्हणून, आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही तर कपट कारस्थानाने सत्तेवर आलेले आहात तर सरकार चालवून दाखवा, एवढंच सरकार चालवून दाखवा, लोकांना सुखी करून दाखवा. एक वर्षाच्या अगोदर शेतकऱ्याला जे वचन दिलं होतं 25,000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे दिलं पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे दिलं पाहिजे बागायतीला, 1,00,000 फळबागासाठी, ते खरं करून दाखवा, विसरू नका. हेच एवढं महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. आम्ही सुद्धा अभियान सुरू केलं की ज्या काँग्रेसने ट्रॅक्टर झाला त्या ट्रॅक्टरचं पूजन आम्ही शेतकऱ्याच्या शेतावर करतो आहे, पंतप्रधानांना धन्यवादाचं पत्र पाठवतो आहे, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनाही एक पत्र पाठवतो आहे की आपण दिलेली स्थगिती, आपल्या सरकारने या अंमलबजावणीला दिलेली स्थगिती ताबडतोब आपण उठवावी, हे पत्रसुद्धा पाठवतो आहे. आणि त्यासाठीच हा दौऱ्याचा कार्यक्रम एक जनजागृतीचा आणि लोकांना सांगण्याचा, भ्रम दूर करण्याचा हा दौरा आयोजित केलेला आहे. आपण या संदर्भात काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तुम्ही एक वर्षाच्या अगोदर जे बोलले होते तेच आठवा, आणि 25,000 प्रति हेक्टरप्रमाणे कोरडवाहूला, 50,000 प्रमाणे बागायतीला आणि 1,00,000 प्रमाणे फळबागाला तुम्ही दिलं पाहिजे, आणि विमा कंपन्यांकडून वसूल करून दिलं पाहिजे, बाकीचे कारणं चालणार नाही. मोठा आगडोंब आहे, शेतकरी कोरोनाच्यामुळं एकत्र येऊ शकले नाही, परंतु शेतकरी यांना फटकारल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे कोणता मंत्री फिरू शकणार नाही. त्या मराठवाड्यामध्ये विजय वडेट्टीवार गेले होते, लोकांनी हाकलून लावलं, तीच अवस्था मंत्र्यांची या विदर्भामध्ये होणार आहे. कोणी कोणत्याही मंत्र्याला हाकलल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. सोयाबीन, मूग, उडीद याची सरसकट नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे, सरसकट नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे, कारण 33% या पिकांचं नुकसान झालेलं आहे, आणि त्यामुळं कोणतेही पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देणं ही आमची मागणी राहणार आहे, आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये आंदोलनात्मक भूमिका राहणार आहे. अरे हे नाही, चांगल्याचं कौतुक केलंच पाहिजे. खरं म्हणजे शरदचंद्रजी पवार महाराष्ट्रात फिरतात आहे, आजही कांद्यासाठी नाशिकला गेले, अवकाळी पाऊसही पडला, पण म्हाताऱ्या बापाला का फिरावं लागतं? जेव्हा पोरं निकम्मे असतात, लायक नसतात, कारभार करण्याच्या लेवलचे नसतात, तेव्हा बापाला बाहेर निघावं लागतं. आणि त्याच्यामुळं पवारसाहेबांचं जरी कौतुक असलं आणि पवारसाहेबांबद्दल आदर असला, तरी हे सरकार लायकीचं नाही हे सुद्धा दौरे करणाऱ्या शरद पवारसाहेबांच्यामुळं, दौऱ्यांमुळं सिद्ध होते. या छोट्या छोट्या बचत गटांना जे कर्ज देत आहे त्यामध्ये 35% कॅपिटल सबसिडी, म्हणजे मुद्दलामध्ये 35% सबसिडी, जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत, म्हणजे 30 लाखाचं जर कर्ज काढलं तर 10 लाख रुपये सरकारचे त्यामध्ये राहतील, 20 लाखाचंच कर्ज त्यांना घ्यावं लागेल. अशा प्रकारची योजना आणलेली आहे, आणि त्यांना प्रशिक्षणसुद्धा सातत्यानं दिल्या जाणार आहे, आणि ब्रँडसुद्धा एस्टॅब्लिश केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांची शेती हडप करतील. मी पुण्यामध्ये गेलो होतो या दौऱ्यामध्ये, सातेगाव पठारच्या त्या शेतकऱ्यांशी बोललो आणि त्यांना विचारलं की तुमचं 2006 पासून करार आहे पेप्सिको कंपनीने, कधी तुमची शेती मागितली का? ते म्हणे कसं शक्य आहे, कारण आमचा करार उत्पादनाच्या संदर्भात आहे, बटाट्याच्या संदर्भात आहे, आमच्या करारामध्ये शेतीच्या मालकीचा कुठेही विषय नाही, आणि म्हणून शेतीच्या मालकीचा कुठेही विषय नाही हे विधेयकामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे.